मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगदीश सोळंकी यांच्या मालकीच्या भैरव ट्रेडर्स पिंपळगाव फाटा येथे मंचर पोलीस अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत 69,826 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी जगदीश सोळंकी यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मंचर शहरात पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल लाड पेट्रोलिंग करत असताना मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथे भैरव ट्रेडर्स येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल लाड व इतर कर्मचारी यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी 69,826 रुपयांचा मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला असून मंचर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सह आयुक्त विभाग पुणे यांना मेलद्वारे कळवून अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर अशोक इलागेर यांनी मंचर पोलीस ठाणे येथून मंचर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्माची चौकशी करून सदर गुटखा पुनर्वापर होऊ नये म्हणून सील पॅक केलाय. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मी सपोनी लाड व पथक असे गस्त करीत असताना आम्हाला गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की मंचर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पिंपळगाव फाटा येथे भैरव ट्रेडर्स येथे काय एक इसम हा गुटखा विक्री करत आहे. सदर ठिकाणची बातमी मिळताच आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो व सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याच्याकडे विविध कंपनीचे 69,826 रुपयाचा गुटखा मिळाला. सदर गुटखा मिळाल्यानंतर ताब्यात घेतला असून सदरबाबत पंचनामा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आम्ही रितसर FDIवाल्या यांना माहिती दिली. त्यानंतर FDIचे कर्मचारी यांनी पोलीस ठाणे येथे येऊन आज सदर नमोद इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सकल सुतार समाज महाराष्ट्राच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला आहे. OBCची जनगणना व्हावी आणि त्यामुळे त्यांची संख्या कळेल आणि या संबंधीच्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचं सांगितलंय. 1931 साली जी भारतामधील OBCची जनगणना झाली त्या आधारे स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या राज्यसभेचे लोकसभेचे प्रतिनिधींचे प्रभाग तयार झाले. मात्र ज्या भारतीय संविधानाने OBCंना आरक्षण दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शेतकऱ्याला त्याचबरोबर OBCंना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा उपयोग आजपर्यंत OBC समाजासाठी परिपूर्ण झालेला नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारकडं आजपर्यंत OBCंची जातीनिहाय जनगणना अधिकृत नसल्यामुळं OBCंचा ह्या देशामध्ये OBC आहेत का नाही असा प्रश्न वास्तववादी प्रशासनाला पडलेला असतो. कारण आजपर्यंत कागदोपत्री OBCंची नोंद नाही आणि म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये OBCंनी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित ह्या देशातला OBC हद्दपार होईल आणि ह्या OBCला जो रोजगार होता आजपर्यंत त्या रोजगाराचं गडांतर ह्या देशातील भांडवलदारांनी घेतलेलं आहे. फर्निचरचा व्यवसाय असेल, कुंभाराचा असेल, चप्पलचा असेल, सगळ्या व्यवसायावरती भांडवलदारांनी मात केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या खेडेगावातला OBC समाज हा अतिशय बेरोजगार झालेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे 25वे फुले फळे प्रदर्शन भरवण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने 25व्या फुले फळे भाजीपाला यांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधले. फुलांचा राजा गुलाब, लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी त्याचप्रमाणे आपल्या घराजवळील परसबागेत लावण्यासाठी आकर्षक असे सुंदर फुलझाडे, फळभाज्या यामध्ये भोपळा, कारले, कोबी अशा ना फळांच्या जाती बघायला मिळाल्या त्यामुळे नागरिकांची मन प्रसन्न झाली आहेत. मात्र या प्रदर्शनात बिअरच्या बाटलीमध्येही फुलांची झाडे लावल्यामुळे पुष्पप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पण महानगरपालिकेने एवढे सुंदर प्रदर्शन ठेवलेत आमच्यासाठी. आम्ही सगळे इकडचे नागरिक आहोत. एवढे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला फुलं झाडं बघायला मिळालं. खूप असे फुलांची झाडं आहेत की आम्ही कधी नॉर्मली बघितले नाहीत पण इथे एवढे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला भेटले बघायला. त्याचसोबतच आम्हाला इथे आयुर्वेदिक झाडं यांचे पण प्रदर्शन बघायला मिळालेत. इथे त्यांनी त्यांचे जे प्लांट्स वगैरे आहेत त्यांनी फक्त ते बिअरच्या बॉटल्समध्ये हे साचवलेले आहेत किंवा प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचं. तर फक्त त्याची एक थोडीशी काळजी घेतली पाहिजे की लहान मुलांवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्याची दहशत कायमच आहे. शेतात तर काय, गावात देखील बिबटे फिरत आहेत. आंबेगाव परिसरात एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये शिकार करताना बिबट्या पडल्याची घटना घडली आहे.
आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथे आज पहाटे शिवशंकर पोकर यांच्या सामूहिक विहिरीमध्ये सावजाच्या मागे शिकार करताना बिबट्या पडला. नवनाथ पोकर हे सकाळी 7 सुमारास पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आल्याने पाण्यात कसला तरी आवाज येत आहे. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील संजय कोतकर आणि सरपंच सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधून बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली असता सुनील शिंदे यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्याशी संपर्क करून मंचर येथील बिबट्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सोपान अनसुने, राजेंद्र गाढवे, कैलास दाभाडे या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस मोठ्या प्रमाणावर मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात भाजपाकडून महाविकास आघाडीच्या आणि ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत भाजपाचं आंदोलन. पुण्यातील पोलीस मुख्यालयाला सुप्रिया सुळे यांची भेट. आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे तीव्र आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.